श्रोतेहो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे शब्दातीत प्रसंग। पाऊस थांबून बराच वेळ झालाय, लखलखीत ऊन पडलंय, वाराही बऱ्यापैकी सुटलाय। अशा वातावरणात फिरायला बाहेर पडल्यावर झाडाखालून जाताना पानांच्या सळसळीतून पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडतात आणि चक्क पावसात भिजल्यासारखं जेव्हा भिजवतात ना, तेव्हा मी एका क्षणात थरारून नखशिखांत रोमांचित होतो। मनातल्या संतूरच्या तारा अलगच छेडल्या जातात आणि त्या स्वरातून मन कसं अंतर्बाह्य झंकारून जातं। या प्रकाराला कुठली उपमा द्यावी ते समजतच नाही, शब्द हरवतातच जणू। पण मग एखाद्या प्रसंगाची उपमा देता येईल का याला, असं सतत वाटत राहायचं। विचार करता करता एके ठिकाणी थांबलो। वयाच्या 60 नंतर शाळा कॉलेजमधली कोणीतरी मैत्रीण भेटावी आणि तिनं, तुला माहितीये तू मला त्यावेळी खूप आवडायचास, पण वेड्या तुला माझ्या नजरेची भाषा कधी कळलीच नाही असं म्हणावं, आणि आपल्याला त्यावेळच्या स्वतःच्या वेडेपणाची बावळटपणाची कीव यावी। विस्मृतीच्या पडद्या आड दडलेल्या एक एक आठवणींनी अचंबित करत तिनं बालपण जागं करावं। पुरुष स्वभावानुसार आपण पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जावं आणि तिनं आत्ता जागा झालेल्या पण आपल्यातल्या हरवलेल्या प्रेमिकाला हलवून जागा करत, हॅलो अरे वेड्या, त्यावेळी धाडस न करण्याचा बावळटपणा केलास, आता फ्लॅशबॅकमध्ये हरवण्याचा मूर्खपणा नको करूस, कारण आता त्याचा काय उपयोग नाही आहे, असं म्हणत खळखळून हसावं आणि आपण थरारून एका क्षणात वर्तमानात यावं। श्रोते हो, तिचं हे खळाळून हसणं हे मला त्या पाण्याच्या थेंबांसारखं वाटतं। श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।